विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुपदी या घटकातील काही उदाहरणांचा सराव करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी एक उदाहरण दिलेलं आहे. 10 × x² + 4y² + 2 × x + 2y² यांचा मसावी किती. तर आपल्याला यांचा मसावी कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत. x² + 4y² ही जी बहुपदी आहे ही आपण या सूत्राच्या सहाय्याने सोडणार आहोत. सूत्र आहे पा, a² + b² = a - b ((a + b)). आता पाहू आपण 10 × 2 × 5 x² + 4y² म्हणजे आपण x² + 2y² या स्वरूपात मांडलेला आहे. आता आपण 2 × 5 (+) आणि 1 = + या स्वरूपात याची मांडणी करणार आहोत. x + 2y हे झाले या पहिल्या बहुपदीचे अवयव. आता आपण दुसऱ्या बहुपदीचे अवयव पाहणार आहोत. 2 × आता इथं x + 2y हा कंसाचा वर्ग म्हणजे याचा अर्थ अशाच प्रकारचे 2 x + 2y आणि x + 2y या प्रकारे आपण याचे अवयव पाडलेले आहेत. तर आता आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे या दोन पदावलीतील समान अवयव कोणता आहे ते शोधायचं आहे. तर या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2 आहे म्हणून 2 हा समान अवयव निघालेला आहे. त्यानंतर x + 2y आणि x + 2y हा एक समान घटक आहे म्हणजे x + 2y हा घटक समान आहे म्हणून यांचा मसावी हा 2 × x + 2y हा झाला यांचा मसावी. आता आपण लसावीचं एक उदाहरण सोडून पाहूयात. तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. 8y² + 200 2y² + 250y 4y² + 28y + 40 या 3 पदावलींचा लसावी किती हे आपल्याला काढायचं आहे. आता प्रथम आपण या दोन्हीमध्ये कॉमन काय निघतो ते पाहूया. 8 हा कॉमन आपण काढलेला आहे मग या ठिकाणी शिल्लक y² + 8 ने जर 200 ला भागलं तर -25. त्यानंतर या ठिकाणी कॉमन आहे 2y मग 2y कॉमन निघाल्यानंतर इथं शिल्लक राहिलाय y³ आणि 2 ने 1 = 250 ला भाग गेल्यानंतर 125 y कॉमन निघालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी या त्रिपद राशीमध्ये 4 हा कॉमन निघालेला आहे. 4 गेल्यानंतर इथं y² + 4 = 28 म्हणजे 7y राहिलेलं आहे आणि या ठिकाणी 4 × 10 = 40 म्हणजे 10 हे कॉमन राहिलेले आहे. आता या ठिकाणी परत आता याचे अवयव पाडायचे आहे. 8 याचे अवयव आहेत 2 × 2 × 2 त्यानंतर y² + 25 म्हणजे a² - b² या विस्तारा सूत्रानुसार 1 × (+) आणि 1 × (-) हे झाले याचे अवयव. त्यानंतर या राशीचे अवयव 2y + (y³+5) या स्वरूपात मांडलेला आहे. तर याची मांडणी करताना 1 y - 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये y² + 5y + 25 5² = 25 हे अशा प्रकारे याची अवयव पडतील.
आणि तिसऱ्या राशीचे अवयव पडतील पहा. दोनचे अवयव 2 × 4 आणि त्यानंतर या 10 असे 2 अवयव पाडायचे आहेत की त्याची बेरीज 7 आली पाहिजे. म्हणून याचे अवयव पडतील y-2 आणि y-5. तर अशा प्रकारे आपले अवयव पाडून झालेले आहेत पहा. आता या अवयवामध्ये समान अवयव कोणता आहे त्या समान अवयव आपण पाहणार आहोत. 2 या ठिकाणी 2 या ठिकाणी 2 हा समान अवयव आहे. म्हणून 2 हा कॉमन निघालेला आहे सुरुवातीला. त्यानंतर आता या ठिकाणी समान अवयवांचा घटक कोणता आहे ते आपण पाहूयात. 2 हा 3 इथेही समान आहे तो आपण मांडलेला आहे. त्यानंतर 2 राशीमध्ये समान असणारा परत एक 2 अवयव आहे तो मांडलेला आणि उरलेला अवयव परत एक 2 आहे. यानंतर या ठिकाणी वाय आहे तो वाय 1 मांडला. आता याच्यानंतर 3 सारखा अवयव असणारा कोणता आहे वाय वजा पाच म्हणजे y-5 हा कंस 3 समान आहे. यानंतर आपल्याला अजून कोणता समान घटक या ठिकाणी दिसतो का ते पाहायचं आहे. तर या ठिकाणी दिसत नाही म्हणजे दुसरा कंस आहे y-5. त्यानंतर या ठिकाणी राहिलेला अवयव आहे y² + 5y + 25 आणि या ठिकाणी y-2. तर यांचा गुणाकार केल्यास 8y (y-5) दुसऱ्या कंसात y+5 तो कंस अगोदर मांडूयात y-2 आणि शेवटी y² + 5y + 25 हा झाला यांचा लसावी. तर अशा प्रकारे आपल्याला लसावी काढता येतो. तर या बहुपदींचा मसावी आणि लसावी यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला अशा प्रकारे सोडवता आला पाहिजे.